शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पुढ्यात आहे. प्रचंड उन्हाळा, प्रत्येकाचा जीव लाहीलाही करतोय. आज पिंपळवंडीचा बाजार आहे. ह्या बाजारामध्ये आलेल्या लोकांना, ग्राहकांना, व्यापाऱ्यांना ह्या लोकसभा निवडणुकी संदर्भामध्ये काय वाटतंय, मोदी सरकारचा कारभार कसा आहे, या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी 5 वर्षामध्ये काय केलं, पुन्हा ते निवडून यायला हवेत का, तर त्यांच्या समोर कदाचित शिवाजीराव आठवडा उमेदवार असू शकतात, अजून महायुतीच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही, हा सामना कसा रंगू शकतो, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. हवा कोणाची, कोण हवा. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सुरेश सोनवणे. आता केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, 10 वर्ष त्यांना झाले पंतप्रधान होऊन, त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधानी. समाधानी आहे. कुठले कुठले प्रश्न मार्गी लावले? कारण काय? त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफ केली. कर्जमाफी केली? पीएम किसानचे पैसे देतात. शेतकऱ्यांच्या प्रपंचाला हातभार लागतो, त्यांना खत औषधं घ्यायला तेवढीच मदत होतो. त्यामुळे थोडक्यात तुम्ही केंद्र सरकारच्या कारभारावर समाधान? देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी होतील? होतील, होतील. 100% होतील. देशाचे पंतप्रधान मोदी साहेबच होणार. आता आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे येऊ. या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे 5 वर्ष खासदार होते. आता निवडणूक लागेल, आचारसंहिता लागेल. शिवाजीराव आठवडा 15 वर्ष खासदार होते. विद्यमान खासदारांना पहिल्या 5 वर्षामध्ये 3 वेळा संसदरत्न सलग मिळाला. म्हणजे पहिल्या 5 वर्षामध्ये 18 नावांना मिळाला होता. संसदरत्न मिळालेला पुरस्कार हा योग्य अयोग्य कसा मिळतो, काय मिळतो, या खोलात जायचं नाही. परंतु शिवाजीराव आठवडा यांची 15 वर्षाची कारकीर्द आणि अमोल कोल्हे यांची 5 वर्षाची कारकीर्द, काय तुम्हाला वाटतंय, तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधानी आहे असं नाही, पण शिवाजीराव दादांनी चांगलं काम केलं, परंतु पक्षफुटीमुळं त्यांना येण्याची शक्यता कमी आहे. आणि अमोल कोल्हे साहेबांनी शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्या महाराष्ट्र घराघरांमध्ये पोहोचवला आणि त्यामुळं त्यांची ओळख आहे. परंतु त्याही पक्षाची फूट झाली, परंतु तळागाळातल्या लोकांना एक स्टार असल्यामुळं त्याची आवड आहे. अमोल कोल्हेंनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज घराघरामध्ये पोहोचवले, विकासाचं काय? विकास आहे, पण त्यांना निधी मिळेल त्या पद्धतीने त्यांनी विकास केला. बैलगाड्याचे प्रश्न मांडले, त्यांनाही संसद रत्न मिळालं नाही असं नाही, पण शक्यता अशी आहे का अमोल कोल्हेच निवडून येतील. अमोल कोल्हे पुन्हा निवडून येतील असा तुमचा दावा? माझा दावा आहे, म्हणजे असं एक पब्लिक मधून आवाज येतो का अमोल कोल्हे साहेब निवडून येण्याची दाट शक्यता आहे. शिवाजीराव आठवडा यांनी शिवसेना सोडली नाही, तर त्यांना शिवसेनेमधून काढून टाकलं होतं. हो, काढून टाकलं होतं. आठवडांची चूक काय? नाही, त्यांची चूक काय नाही, ते माझे जवळचे पाहुणे, माझे सासरवाडी पण लांडेवाडीची शेवाळी मोठ्या कुटुंबाची आहे. मारती का पब्लिक मध्ये असा आवाज आहे. अच्छा, तुमची सासरवाडी तिकडची? म्हणजे सासरवाडीचं काय, आठवड्यांबद्दल काय होईल? मोठा अभिमान आहे आम्हाला, पण जनसा याच्या पुढे आम्ही काय करू शकतो? जनमत कोणाच्या बाजूने? जनमत अमोल, आजपर्यंत अमोल साहेबांच्या बाजूने. अमोल कोल्हे जर निवडून आले, केंद्रामध्ये मोदी सरकार येणार, मग निधी कसा मिळणार, प्रश्न मार्गी कसे लागणार, तो प्रश्नच आहे. परंतु आता पहा, आपल्या तालुक्याचं वातावरण अमोल कोल्हे साहेबांकडे. आता तालुक्यामध्ये आढळराव मायनस राहतील, कोल्हे प्लस राहतील, असं सांगायचंय. कारण त्याला असं आहे का, ते आपल्या जवळच्या नारंगावचे स्थानिक माणूस आहे आणि स्थानिक माणसाला शक्यतो डावलत नाहीत. आपल्या घरातला माणूस म्हणून त्याला मतदान केलं जाईल आणि त्यामुळं त्यांचं पारडा. तुम्ही म्हणाले मोदींना पंतप्रधान करायचं आहे, आढळराव महायुतीचे उमेदवार असू शकतात. म्हणजे मोदींना जर पंतप्रधान करायचे असेल तर त्यांचे हात बळकट केले पाहिजे. आढळराव पडल्यावर मोदींचे हात बळकट कसे पाहिजे? मोदींचे हात बळकट होतील ना, कदाचित ते तिकडे जाऊ शकतात. कोल्हे भाजपत जाऊ शकतात? जाऊ शकतात. निवडून आल्यानंतर किती गेलेत? आता आपल्याकडे काय चाललंय, महाराष्ट्रात काय झाले, पक्ष हा विषयच राहिलेला नाही साहेब. आता जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नरचे आमदार अतुल बेंके अजित पवारांच्या सोबत गेले, चूक का बरोबर? नाही, तसं चूक आहे. तसं का चूक आहे? त्यांनी सोडायला नव्हतं पाहिजे पवार साहेबांना, कारण त्यांच्या वडिलांनी, वल्लभ बेंके साहेबांनी त्यांची साथ कधी सोडली नाही.
आणि यांनी सोडायला पक्ष कुठला नव्हता ना, सातने सोडायचा प्रश्न कुठे? तरी सत्तेच्या प्रश्नासाठी आपण आपले वडील जिथे थांबले तिथेच थांबायला पाहिजे होतो. विकास कसा झाला असतो? विकास असा जन्मत आहे, माझं मत नाही. एक लक्षात घ्या, कसं आहे एखादी आपण पुढे सोडली का तशीच पुढे सुटते, हे कदाचित याला गोबेल्स नीती म्हणतात. जर विकास करायचा असेल तर निधी लागतो, निधी आणायचा असेल तर सत्तेसोबत जावं लागतं. मग शेवटी वास्तव स्वीकारायला पाहिजे की नाही? मग त्याच संयोगाने मी बोलतो, त्याच अनुषंगाने बोलतोय का, जर मोदी साहेबांचे हात बळकट करण्याचे असतील तर खासदार अमोल कोल्हे तिकडे जाऊ शकतात. हा तुमचा त्यांना सल्ला, निवडून आले भाजप बरोबर जाऊ शकतो. आमचा सल्ला नाही, ते तशा पद्धतीने होऊ शकतं. कारण आपल्याला निधी येण्यासाठी आता जसे आपले बेनके साहेब तिकडे गेले, पवार साहेबांकडे, आजीदादांकडे, तसे हे पण जाऊ शकतो. तुमचं गाव कुठलं? गाव पिंपळवंडी चाळकवाडीचा मी ग्रामस्थ. चाळकवाडीचे तुम्ही आहे. शरद सोनवणे 2024 ची विधानसभा पुन्हा लढण्याची शक्यता आहे. आता महायुती आहे, तर ही महायुती विधानसभेला राहिली तर महायुतीचे उमेदवार अतुल बेनके होऊ शकतात. शरद सोनवणेंना अपक्ष लढावं लागेल किंवा दुसरा घरोबा करावा लागेल, काय चित्र पाहायला मिळेल? शरद दादा अपक्ष उभे राहिले तरी 101% निवडून येतील. पडले कसे ते नाही मी सांगू शकत, त्याला वेगळं कारण आहे. मग आता पडले कसे माहित नाही, निवडून येतील हे सांगते? नाही नाही, कसं म्हणजे कामकाज आहे तेवढे. पडले कसे मग? नाही नाही, ते पडलेलं नाही सांगता येत, परंतु त्यांचं कामकाज फार आहे. जन्म चांगलं काम होतं की नाही आपण त्यांना नाव ठेवत नाही. पराभूत झाले ना? झाले, त्यांना मतदानाची विभागणी झाली. बुचकेबाई उभ्या नसत्या तर शरददादा गवगवीत मताने निवडून आले. आता बुचके आणि सोनवणे एकत्रित असं म्हणायचं? नाही, तसे नाही झाले तरी सोनवणे निवडून येणार शरददादा. म्हणजे मतदारांनी ज्या चुका केल्या असतील त्या दुरुस्त करतील असं का? त्या त्यांच्या लक्षात आलेल्या आहेत. कोणाच्या? मतदार बंधूंच्या ती चूक झालेली कळून आलेली आहे, त्याच्यामुळे ते नक्की 101% निवडून येतील. शरद सोनवणेंच्या पराभवाला स्वतःही काही अंशी कारणीभूत असं वाटत नाही? त्यांचा स्वभाव? नाही नाही, स्वभाव नाही, तसं काहीच नाही. आणि थोडं हे पाहिजेच ना, लोकांना सगळंच फुकट दिलं ना, त्या माणसाची किंमत कळत नाही. आणि थोडं हे पाहिजेच बोलण्यात वगैरे. आता अतुल बेनके आणि शरद सोनवणे असा दुरंगी सामना झाला तर काय चित्र होईल? शरद दादा 101% निवडून येतील. विघ्नचे अध्यक्ष सत्यशील शेरकर शरद पवारांची साथ घेऊन विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत. कोणी उभं राहिलं तर शरद दादाला कोणी टप देऊ शकत नाही. शरद दादा 2024 ला या तालुक्याचे आमदार होतील? होतील, 101% होतील. आपण आज पिंपळवणीच्या बाजारामध्ये आहोत, निवडणूक झाल्यावर ह्याच बाजारामध्ये पुन्हा भेटायचं शरद दादा निवडून आल्यावर? मला पेढे देऊ. अरे आपण पाहतोय शरद दादा निवडून जसं त्यांचं म्हणणं आहे. असो, सध्या लोकसभेची निवडणूक आहे, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वार कोणाचं आढळराव की कोल्हे? भाजी विक्रेते काही दादा आपल्या सोबत आहे, काय वाटतं, कोल्हे की आढळराव? अमोल कोल्हे साहेब. अमोल कोल्हे ताई, कोल्हे की आढळराव? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. आता आपल्या सोबत एक मावशी आहे. मावशी, लोकसभेची निवडणूक पुढेच आहे, शिवाजी आढळराव की अमोल कोल्हे? अमोल कोल्हे. अरे सगळेच अमोल कोल्हेंची बारी नाव घेत आहेत. मावशी नमस्कार, कुठलं गाव? काळवाडी. काळवाडी. आता लोकसभेची निवडणूक पुढेच आहे, अमोल कोल्हे की आढळराव? आता काय मला सांगता सांगता येत नाही. मावशी म्हणतात मला सांगता यायचं नाही. इथं आता एक ताई आहेत, ताईंचा फोन चालू आहे, आपण ताईंना बोलतो करूया. ताईंना बोलता येते का हे विचारूया. ताईंना बोलता येते का हे विचारूया. ताई तुमचं नाव काय? सविता. गाव कुठलं? गाव कुठलं? गाव ताई, गाव कुठलं? पिंपळवंडी. काय विकायला घेऊन येतात? भाजीपाला. वांगी कसे किलो? वांगी 40 रुपये किलो. भेंडी काय भाव? रुपये. शेवग्याच्या शेंगा 10 रुपयाला. लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे, आढळराव की कोल्हे? आढळराव की कोल्हे? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. मगाशी म्हणले मला बोलता येत नाही. आपण पाहतोय लोक बोलायला बुजतात, घाबरतात. आपल्यासोबत दुसरे मावशी आहेत. मावशी नमस्कार, गाव कुठलं? काळकाडी. आता लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे, शिवाजी आढळराव आणि अमोल कोल्हे यांची दुरंगी सामना होऊ शकतो. आढळराव विजय होतील का कोल्हे? कोल्हे. कोल्हे. आपल्या सोबत इतरही काही लोक असणार आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. इथे एक सर्वसामान्य शेतकरी आहेत, आपण त्यांना पण विचारूया. लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे, आढळराव की कोल्हे? नाही सांगू शकत नाही. सांगू शकत नाही म्हणजे नोटा? नोटा. बरोबर बोलले.
काय त्याचं कारण? नाही रे, दिवीड आले सांगू आम्ही, कोणाचे काम समाधानकारक नाही। नाही नाही, आम्ही आता काही शब्द काही बोलू शकत नाही। आम्ही केंद्रामध्ये मोदी पाहिजे का कोण पाहिजे? केंद्रामध्ये कोण पाहिजे? केंद्रामध्ये मोदी पाहिजे का कोण पाहिजे? मोदी पाहिजे। मोदी जिंदाबाद। मोदी साहेब, मोदींचे जर हात बळकट करायचे असतील तर खासदार निवडून इथून दिला पाहिजे। मग आढळराव की कोल्हे ते मी सांगू शकत नाही तुम्हाला। तुम्ही काय अच्छा हे म्हणतात मी सांगू शकत नाही। आपल्या सोबत दुसरे एक सहकारी आहेत। दादा नमस्कार। नमस्कार। कुठलं गाव? गाव पिंपळवंडीत। अच्छा पिंपळवंडीत। विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडणुकीला उभे राहणार आहेत, शिवाजीराव आढळराव माजी खासदार तेही निवडणुकीला उभे राहणार आहेत। काय चित्र पाहायला मिळेल? कोल्हे कोल्हे की आढळराव? मास्टर मागे सर, आमच्या माझ्या दृष्टीनं कोल्हे कोल्हे। चला आपण मावशी मावशीनं थांबवलं। मावशी नमस्कार। नाही नाही। कुठलं गाव? इथंच आहे पिंपळवंडी। काय नाव? काकडे। काकडे बाळासाहेब काकडेंच्या कोण? चुलती। शिवाजीराव काकडेंच्या कोण? चुलती। मावशी असं फिरा पहा, ह्या सर्वसामान्य गृहिणी आहेत, राजकारणामध्ये त्यांना फारसं माहीत नसावं। आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे, आढळराव आणि कोल्हे असा सामना होऊ शकतो। कोल्हे विजय होतील की आढळराव? कोण विजय होईल? आढळराव की कोल्हे? आढळराव। आढळराव, अरे वा, आढळरावांबद्दल सहानुभूती आहे। मावशी नमस्कार। कुठलं गाव? पिंपळवणी। लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे, आढळराव आणि कोल्हे दुरंगी सामना होऊ शकतो। कोल्हे विजय होतील की आढळराव? आता सांगतातच काय मला लगेच माहित नाही। नाही तसं नाही। कोणाचं काम चांगलं आता चालतच नाही यायचं मला। तुम्हाला कोणाचं काम केलंय का नाही माहितच नाही? नाही सांगता। मग तुम्हाला कोल्हे माहिती आहेत? नाही। आढळराव माहिती आहेत? ऐकून आहे। ऐकून आहे। आता आपल्यासोबत एक बाबा आहेत, एक शेतकरी आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या। बाबा नमस्कार। काय सांगता यायचं? काय सांगता नाही यायचं? ते कोण येईल कसे येईल का? अहो मी अजून प्रश्न विचारलाच नाही। मी विचारायला आलोय भेंडी कशी किलो? भेंडी 60 रुपये किलो। शेवग्याच्या शेंगा? 10 रुपये। शेतीला बाजारभाव आहे का मालाला? आहे ना। कोण जबाबदार? सरकार। कोण सरकार? मग आता केंद्रामध्ये शरद पवार पाहिजे का मोदी? आता मोदी येणार, दुसरं कोण येईल का? जे मोदी निवडून येणार? येणार 100%। तो करतो ते करतो तोच येणार। मोदींची गरज आहे। हा मोदी येणार। आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हे की आढळराव? आढळराव। आढळराव। आपण पाहतोय काही लोक आढळरावांच्या नावाला पसंत देतात। आपल्यासोबत दुसरे मावशी। मावशी नमस्कार। नमस्कार। काय नाव? हंडे। कुठलं गाव? उमरज। केंद्रामध्ये सरकार कुठलं पाहिजे, मोदींचं की शरद पवारांचं? तसं आम्ही शेतकरी म्हणले आम्हाला शरद पवारच पाहिजे। शरद पवार पाहिजे। लोकसभेला खासदार आढळराव पाहिजे की कोल्हे पाहिजे? आढळराव। आढळराव पाहिजे, म्हणजे खासदार आढळराव आणि सरकार केंद्रामध्ये मोदींचं पाहिजे, शरद पवारांचं पाहिजे? शरद पवार। इथे खासदार आढळराव पाहिजे? आमच्या कांद्याला बाजार नको। खासदार आढळराव का पाहिजे? चांगली कामं आहेत ना तशी। 15 वर्ष चांगली कामं केली आणि कोल्हेंवर नाराजी का? नाराजी नाही, नाराजी नाही आपली तशी। त्यांनी काय आपले काही वाईट नाही, पण असं नाही आपलं वाटतं असं। आढळराव आले पाहिजे। हो आपण पाहतोय काही लोक म्हणतायत कोण आलं पाहिजे कोण नाही आलं पाहिजे। आपल्यासोबत हे दादा आहेत, दादांना बोलता करण्याचा प्रयत्न करू। दादा नमस्कार। नमस्कार। कुठलं गाव? लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे, काय चित्र पाहायला मिळेल, आढळराव की कोल्हे? कोल्हे। ताई नमस्कार। नमस्कार। कुठलं गाव? पिंपळवणी। काय नाव? स्मृती। काय करता व्यवसाय? आता शिकते। शिक्षण घेत आहे। मतदानाचा अधिकार आहे का? पहिल्यांदा का दुसऱ्यांदा? दुसऱ्यांदा। आता शिरूर लोकसभेची निवडणूक लागेल थोडे 4-7 दिवसांमध्ये, माहिती आहे? आपल्या विभागाचे खासदार कोण आहे? अमोल कोल्हे। याच्या अगोदर कोण होत? आढळराव। आता आढळराव आणि कोल्हे यांचा सामना होऊ शकतो या निवडणुकीमध्ये, काय चित्र पाहायला मिळेल, कोण होईल खासदार? कोल्हे। कोल्हे होईल। आपण पाहतोय अनेक जण कोल्हेंच्या नावाला पसंती देत आहेत, प्रत्येकाची मतं वेगवेगळी आहेत। आपण इथं फक्त जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, कोणाची बाजू घ्यायचं कोणाला विरोध करायचा काही प्रश्न नाही। आपल्यासोबत एक ज्येष्ठ बाबा आहेत। बाबा नमस्कार। नमस्कार। काय? नमस्कार। नमस्कार। काय नाव? माझं नाव देवराम सरोदे। कुठलं गाव? जांभूत। जांभूत वरून आले का? काय घ्यायला आले? देवाला जायचं। अच्छा देवाच्या दर्शनाला आले?
बाबा शुभेच्छा तुम्हाला। आपण या ठिकाणी पाहतोय सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य विक्रेते, खरीदार आपली मतं सांगतायत, कोण सत्तेवर पाहिजे, कोण सत्तेवर नको, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार कोण पाहिजे, या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत। परंतु सर्वाधिक पसंती ही डॉक्टर अमोल कोल्हे यांना आहे। केंद्रामध्ये शरद पवारांच्या विचाराचं सरकार यावं असंही काहींचं म्हणणं आहे। असो, लोकांना ज्यांना निवडून द्यायचं तो त्यांचा प्रश्न आहे, आपण मात्र लोकांचा कल काय आहे हा जाणून घेण्याचा प्रयत्न आहे। सुरेश वाणी, विंगर टाइम्स, पिंपळवणी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।